घरच्या घरी मस्तपैकी असा खमण ढोकळा नक्की करून बघा. कसा करायचा ते आज आपण लीना सुगरण कट्ट्यामध्ये बघूया. आपण बनवतो आहे ढोकळा, पण एक मस्त सोपी रेसिपी आज तुम्हाला मी ढोकळ्याची दाखवते आहे. खूप सोपी आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. इथे आता मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे, आपलं नेहमीचं बारीक बेसन आहे ते घेते. मिक्सरचं जे मोठं भांडं असतं ना त्याच्यात घालायचं आहे आपल्याला सगळं. त्याच्यानंतर 2 चमचे इथे मी साखर घेतली आहे, ती घालते. त्याच्यानंतर मीठ 1 चमचा, थोडीशी 1/2 चमचा हळद आहे. दोन चमचे तेल आहे, आपलं नेहमीचं रिफाईंड ऑइल. त्याच्यानंतर 1/4 चमचे लिंबाचा रस. त्याच्यानंतर 1 1/2 इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या. हे ऑप्शनल आहेत, नाही घातल्यात तरी चालेल, पण आलं मिरचीचा स्वाद ढोकळ्याला जरा छान लागतो. आता याच्यामध्ये मी हे 1 कप पाणी घेतलेलं आहे, आधी थोडंच घालते आणि हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे हे सगळं. आता काय करायचं आहे, आपल्याला 1-5 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी आणि मग पुढची प्रोसेस करायची. इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये. कुकरमध्ये खाली 1 रिंग घातली आहे आणि शिटी काढून ठेवली आहे कुकरची. 1-5 मिनटं झालेली आहे. आता याच मिश्रणामध्ये मी इनो घालते आणि परत एकदा हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आपलं व्यवस्थित झालेलं आहे पीठ. आता एखादं भांडं घ्यायचंय आणि त्याला त्या भांड्याला तेल लावून घ्यायचंय. त्याच्यामध्ये आता आपण हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते घालतोय. थोडस टॅप करून घ्यायचं, म्हणजे काही हवा असेल तर ती निघून जाईल. आणि इथे आता तुम्ही बघू शकता कुकरला छान उकळी आलेली आहे आतल्या पाण्याला कुकरमधल्या. तर त्याच्यावर आता आपल्याला हे ठेवायचं भांड. आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं. इथे मी 3 चमचे साखर घेतली आणि 1 वाटी पाणी. आता हे थोडीशी साखर विरघळवून घेते. अगदी पूर्ण नाही विरघळली तरी चालेल, पण आपल्याला हे साखरेचं पाणी आहे ते फोडणीत घालायचं आहे. तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ती घेतली तरी चालेल. आपली सुरी क्लिअर निघालेली आहे. आता हे फक्त ना गार होऊ द्यायचं, लगेच काढायची घाई करायची नाही. हे पूर्ण गार झालं की मग आपण ढोकळा कापून घेऊ.
आपला ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपण इथे फोडणी करून घेऊया. मोहरी घालते, जिरं, गॅस बारीक केलाय मी, हिंग घालायचं, त्याच्या इथे तिथे मी दोन मिरच्या स्लिट करून घेतलेल्या आहेत त्या घालते, आणि कढीपत्ता. त्याचबरोबर हे जे पाणी आपण केलं होतं साखरेचं तेही घालतो. आपली फोडणी झालेली आहे. आता सुरीनी आपण हे कडा ज्या आहेत त्या सोडवून घेऊ. आपला ढोकळा आता व्यवस्थित गार झालेला आहे. मस्त झालेला आहे आपला ढोकळा, तुम्ही बघू शकता. जाळी पण सुरेख आलेली आहे. आता आपण कट करून घेऊया. आणि ही जी फोडणी आपण केली होती ती फोडणी आता घालून घेऊ. थोडीशी कोथिंबीर, आपला मस्त खमण ढोकळा तयार आहे. तर बघितलात ना मंडळी, खूप सोपा आहे करायला, फार कष्ट नाही आहेत, पटकन होणारा आहे. आणि मी तुम्हाला एक सोपी कृती दाखवलेली आहे, म्हणजे ते मिक्सरच्या भांड्यात घातलं तर आपला वेळही वाचतो आणि फास्ट होतो. तर हा नक्की करून बघा, खूप छान झालेला आहे. तुम्हाला हे बघा, मस्त स्पॉन्जी झालेला आहे, जाळी पण सुरेख आलेली आहे. तर हा नक्की करून बघा, मुलांना डब्यात देता येईल, संध्याकाळी चहाच्या बरोबर खाता येईल, केव्हाही तुम्हाला पटकन जर पाहुणे येणार असेल तर हा पदार्थ नक्की करता येईल. तर ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि लीना सुगरण कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारांमध्ये भरपूर शेअर करा. चला तर मग उद्या परत मला भेटायला या आणि एक नवीन रेसिपी बघायला देखील. तोपर्यंत बाय.